तुझी सगळे भाषण म्हणजे मी 14 वर्षाचा झालो, मी 83 वर्षाचा झालो, काय तुम्ही माझं बघितलं अजून? मी काही भाषणाचा झालो नाही. आज आपण अनेक संकटातून जात आहोत. एका बाजूनं ज्याच्याबद्दलची आस्था अशी आस्था या ठिकाणी आपण उभा. दुसऱ्या बाजूनं जरी या ठिकाणी सांगितलं गेलं की या भागामध्ये धरणं केली, धरणं सगळीकडे केली, जिंदाला केली, आंबेगावला केली, खेडला केली, आजूबाजूच्या तालुक्यामध्ये केली, उद्योगधंदे वाढवले, पुणे जिल्ह्याचा महाराष्ट्राचा चेहरा बदलेल कसा यासाठी काळजी घेतली. आणि त्याचा परिणाम आज चित्र बदललेला आहे. आणि त्यावेळेस एका बाजूने शेती संभान आहे, पण शेती संभान झाली तर दुसऱ्या बाजूनं ज्यांच्या हातात देशाची सत्ता आहे त्यांना बळीराजाच्याबद्दलचा प्रेम नाही. आणि त्याचा परिणाम आज खेड तालुक्यामध्ये सगळ्यात जास्त कांदा या जिल्ह्यात इथं फिकतो. कस्त्याने हा कांदा फिकवला, जिल्ह्यात फीक आहे, पण त्याला चांगली किंमत द्यायची जबाबदारी ज्यांची आहे ते त्याच्याकडे झुंकून बघायला तयार नाही आहेत. म्हणजे त्याचा कर बसवला, निर्यात बंदी केली, एक एक गोष्टी ज्याला खऱ्या असताना मदत केली पाहिजे मदत करायचं सोडून संकटा वाजवायच्या गोष्टी केल्या. साखर कारखानदारी महाराष्ट्राची महत्वाची कारखानदारी, त्याची निर्यात ही करण्याच्यासाठी काळजी घेतली, त्याच्यावर बंदी आली. या नात्या निमित्तानं बळीराजा संकटात जाईल कसा हे बघणारे आजचे राज्यकर्ते आहेत. आणि त्यामुळं आपल्याला इथून दुसऱ्या काळामध्ये एकजुटीची शक्ती उभी करावी लागेल. मी तुम्हाला खात्री देतो की आपल्या एकजुटीच्या धोरणावर सर्व महाराष्ट्राचं चित्र हे बदलल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही ही खात्री या ठिकाणी आपल्याला देतो. एक तक्रार माझी तुम्हाला लोकांच्याबद्दलची आहे. आणि ती तक्रार तुम्ही सगळ्या भाषणामध्ये मी 14 वर्षाचा झालो, मी 83 वर्षाचा झालो, काय तुम्ही माझं बघितलं अजून? मी काय भाषणाचा झालो नाही. माझी लोकांना सुद्धा सरळ करण्याची ताकद ही माझ्यामध्ये आहे. तुम्ही काही चिंता करू नका. जे काही तुमचं दुःखी असेल ते सगळे दुःख करण्यासाठी जे करायला लागेल ते आपण सगळे करू आणि एक नवीन इतिहास उघडू एवढंच या ठिकाणी सांगतो. मी सर्वांचं अभिनंदन करतो आणि माझ्या जनसंघ सांगतो.